अयोध्येमध्ये रामनवमीची तयारी सुरू. राम मंदिर 24 तास खुलं राहणार. रामनवमीच्या कालावधीमध्ये 15 लाख भाविक दर्शन घेऊ शकणार. शिक्षिकांचं सुट्टीचं नियोजन. कोलमडला परीक्षा काळात घ्यावं लागणार निवडणुकीचं प्रशिक्षण. सतरा हाऊसिंग सोसायटीमध्ये मतदान केंद्र. निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद. कलिना कॅम्पसचा विकास लांबणीवर. प्लान अंतिम करण्यास दिरंगाई. तर विद्यापीठ MMRDAला माहिती देणार. जेईई मेन्स परीक्षेच्या तारखा बदलल्या. 4 ते 12 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा. मुंबई नाशिक शिर्डी पुणे प्रवास महागणार. 100 रुपये अधिक मोजावे लागणार. पवना इंद्राणी नदीपात्रामध्ये राडारोडा. महापालिकेकडून दंडात्मक कारवाई. संभाजीनगरमध्ये डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी. घाटी रुग्णालयामधील 92 डॉक्टरांना ड्युटी. तुळजाभवानी मातेचे दागिने गहाळ केल्याप्रकरणी नार्को टेस्ट करण्याची मागणी. गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य आरोपीला अटक होत नसल्यानं पुजारी मंडळ संतप्त. नाथषष्ठीसाठी दिंड्या पैठणकडे रवाना. पाचोड पैठण रस्त्यावर भानुदास एकनाथचा गजर. तर जालगाव भैरीचा दैवभक्ताच्या भेटीला. माहेर भाषण महिलांची देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी. महाराष्ट्र दुष्काळाच्या गडद छायेमध्ये. धरणामधील पाणीसाठा आटला. गोंदियामध्ये घरामध्ये लपवलेलं पिस्टल जप्त. 2 भावंडांवर गुन्हा दाखल. नराशीमध्ये 85 लाख असलेली ATMची व्हॅन लुटली. पोलिसांकडून छळा. 3 आरोपी अटके. वर्ध्यामध्ये अवकाळीनं शेतकऱ्यांचं नुकसान. फळबागांचं पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी.